लोकांच्या मनात काय हे बघण्यासाठी भाऊंनी बोलवलं होतं, पण लोकांच्या मनात सध्या तुतारी आहे. तुतारीच काय सांगता येत नाही, फसवणारी माणसं आहे ती, लोकडत ठेवणार आहे ती, असे करणार आहे. निवडून यायची भाऊंची अपेक्षाही ताकद आहे, पण जास्तीने जर यायचं असेल तर पवार साहेबांची तुतारी हातात घ्यावी. पुढे सरकारही महाविकास आघाडीचं बसणार आहे. ते गेला नाग गेल्यामुळे दिवस चांगलं आलं. नाग आज्या तस भावना तुतारी घ्यावी, जर भावना तुतारी घ्यायची वेळ आली तर घ्यावीच लागणार आहे. दत्तात्रय भरणे यांनी भरपूर विकास निधी आणलाय, त्यांचंही वजन भरपूर आहे, माहितीये ना त्यांचं वजन. यासाठी सरळ सरळ खेळ करायचा, यंदा तिरंगी चौरंगी करायचं नाही, काय असेल ना समोरासमोर करायचं. तिसरा बोलला, इथं कॅमेरा चालू आहे, इथं कॅमेरा चालू आहे. नाही 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 नाही, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय. बोला, आम्ही भारतीय जनता पार्टीचा आहे, अजून तरी आहे. मग आमच्या भारतीय तुतारी घ्यावी म्हणते ती लोक. बहुमहत्वाचा पक्ष नाही, बहुमहत्वाचा तुतारी घेऊ द्या. आता कमळावर चिन्हावर निवडून येऊ द्या भाऊ. यावेळी आमदार 2024 ला होणार बाकी आहे, त्यांचा नाही. अहो तायचा साहेबांचं प्रेम आमच्या साहेबावर आहे. सुधन पाटलांनी डायरेक्ट पवार साहेबांचं नेतृत्व त्यांनी पवार शुकरांचं नेतृत्व. कार्यकर्त्यांचा निर्णय भाऊ तुम्हाला मान्य असेल का? कार्यकर्त्याचा प्रश्न फक्त एक महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला विचार पडलाय भाऊ, तुम्ही बंद दाराआड शरद पवार साहेबांशी अर्धा तास चर्चा केली असं ऐकलंय, नेमकं काय घडलंय त्या चर्चेत? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. महाराष्ट्रात सर्वात जास्त आता बातम्या कोणाच्या चालल्या असतील तर हर्षवर्धन पाटील यांच्या. प्रचंड मोठ्या प्रमाणात बातम्या आहेत. त्याचं कारण आहे की हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे नेते आहेत, आणि कुठंतरी त्यांचा सुसंवाद असेल, संवाद असेल, ते पवार साहेबांशी झालेला आहे असं कळतंय. आणि आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे हे ठिकाण आहे हर्षवर्धन पाटील यांचे मूळ गाव असलेले बावडा या ठिकाणी आपण पाहतोय. हे त्यांचं मूळ घर आहे, मूळ वाडा आहे, ज्याला आता बंगल्याचं स्वरूप आहे. आणि या ठिकाणी पुणे जिल्हा जेडपी गट आहे, बावडा गट, या बावडा गटातील कार्यकर्त्यांचं या ठिकाणी थोडक्यात मेळावा होता. त्यांचा विचार काय आहे हे ऐकून घेतलं हर्षवर्धन पाटलांनी. प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होती. मला सांगायला विशेष वाटतं की या जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातील, सर्वच्या सर्वच गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती या ठिकाणी हजर होता. मी तुम्हाला एक झलक दाखवतो किती प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे. यापुढे आपण पाहतोय, या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे. आलो 2 मिनिटात, ऑफिस आहे. आणि या ऑफिसच्या ठिकाणी त्यांचं मीटिंग झाली. नेहमी त्यांची मीटिंग याच बाजूला होते. आपण गर्दी पाहू शकता. कुठं कुठून आलाय? टनू. टनू, तुम्ही कुठून आहे? इथल्या साहेब, बावड्यातला. बावड्यातला. तुम्ही कुठून आहे? टनू. टनू, गाव कुठलं आहे? पिट्टेवाडी. पिट्टेवाडी. गाव कुठलं आहे बाबा? गाव कुठलं आहे? बर बर, चला. म्हणजे वेगवेगळ्या गावातील लोक आहेत बघा. मीटिंग झाल्यानंतर या ठिकाणी नाश्त्यासाठी हे कार्यकर्ते बसलेले आहेत. या ठिकाणी मीटिंग झाली, प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित होते. आपण काय करायचंय माहितीये ना, आपण आता या विषयाच्या खोलात जायचंय. काय खोलात जायचं? तर खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात बातम्या व्हायरल होत आहेत, परंतु मूळ गाव जे हर्षवर्धन पाटील यांचं आहे बावडा, या बावडेकरांना काय वाटतं, त्यांच्या मनात काय आहे हे काढून घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू. थोडस या बाहेर, या बाहेर थोडस जागा आहे, त्या जागेच्या ठिकाणी आपण उभं राहून या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. या इंदापूर तालुक्यात राजकीय घडामोडी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत ना, कुणाचाच कुणाला मेळ बसायचं दिसत नाहीये. कारण ऑलरेडी लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचं काम केलं, आणि त्यानंतर विधानसभा आलेली आहे. आणि विधानसभेला कार्यकर्त्याचा रेटा तुम्हाला माहितीये काय असतोय, कार्यकर्त्याचा रेटा कुठेतरी पवार साहेबांनाच साथ द्यावी असा या ठिकाणी थोडक्यात एकंदरीत चित्र दिसतंय. आपण काही लोकांशी गाव कुठलं, गाव कुठलं? बावडा. काय झालंय ते, काय कसली मिटी होती, काय तुमचा काय रेटा होता? त्यांना लोकांच्या मनात काय हे बघण्यासाठी भाऊंनी बोलवलं होतं, पण लोकांच्या मनात सध्या तुतारी आहे. भाऊंनी तुतारीकडे जावा असा निर्णय जनतेचा आहे. आणि तो सगळ्या तालुक्यातली जनता काय म्हणते. तुम्ही ह्याच गावचे? हो. मूळ बावडा गावचे? मूळ बावडा. हर्षवर्धन पाटील गावचे? हो. बर, का तुतारीकडे जावं असं वाटतं? आता सध्या गळचिपी होती बाकीच्या पक्षात, बीजेपी मध्ये. आणि बीजेपीला बेस नाही तालुक्यात. हर्षुभाऊ होते म्हणून बेस होता, आता बेस नाहीये. आणि सध्या बारामतीकरांचं थोडस ऐकून
बीजेपी वाले तिकीट नाकारायचं बघतायत, त्यासाठी आमचं बेस आता सध्या वेगळीकडे आहे आणि तुतारी पॉझिटिव्ह चालेल भाऊ असले तर काय. पवार साहेबांचा किती हा तालुक्यावर दबदबा आहे किंवा पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे का तालुक्यात? मानणारा वर्ग या तालुक्यात पवार साहेबांना आहे, बऱ्याच प्रमाणात आहे. जुनी जी खोड आहेत, जुनी माणसं आहेत, ती पवार साहेबांना मानणार आहे. थोडस पर्सेंटेज मध्ये आहेत आणि त्यात भाऊ प्लस झाले तर मग काय ओकेच. काय म्हणते ते लोक म्हणते तू तरी हात घ्या भाऊला. कुठलं गाव आहे तुमचं? लाखेवाडी. लाखेवाडी काय करावं भाऊनी आता सगळेच जरी आता चालू आहे. तू तरी घ्या, तू तरी घ्या हात काय भाऊ करतील ती पूर्व दिशा भाऊ काय घ्यावं का त्यांनी आता? तू तरी घ्या हो, तू तरी पर्याय नाही. पवार साहेबांना साथ द्यावी काय? हो द्यावी द्यावी. काय हे भाजप काय बराबर नाही. या 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 तुमचं पण मन सांग भाजप बरोबर नाही. घेतो घेतो तू तरी घ्यावी बर का? तू तरी घ्यावीस भाऊनी. भाऊनी तू तरी घ्यावी. बाबा गाव कुठलं तुम्ही? बावडा. बावडा इथलेच गावच. काय काम करता? काय नाही शेती करतो. बरोबर. काय वाटतं आता लोकांचा रेटा बघितला तुम्ही? तू तरी घ्या म्हणते. नाही नाही भाऊला जे योग्य वाटेल ते भाऊने निर्णय घ्यावा. आम्ही भाऊच्या पाठीमागे 100%. तुम्ही एक समर्थक म्हणून खूप दिवस झाले तुम्ही भाऊन बरोबर दिसता आम्हाला. काय वाटतं तुम्ही भाऊनी तू तरी घ्यावी का? तसं भाऊना तू तरी घ्यावी जर भाऊला तू तरी घ्यायची वेळ आली तर घ्यावीच लागणार. घ्यावीच लागणार. आणि अपक्ष म्हणलं तरी कुठल्याही दोन्ही अपक्ष नाही तर तुतारी ह्याच्याशिवाय पर्याय नाही. अपक्ष मध्ये ताकद कमी होईल कि अजिबात होणार नाही. वाढणार वाढणार. चला पण मुद्दा लक्षात घ्या, फक्त तुतारी तुतारी करून जमणार नाही तर अपक्ष सुद्धा विषय येतो या ठिकाणी. चला असू द्या. तुमचं कुठलं गाव आहे? टनू. टनू. टनू काय टनूकरांच्या मनात आहे आता? भाऊनी तुतारी घ्यावी. तुतारी घ्यावं का? तुतारी घ्यावी तसलंच चाललंय. तुतारीच चालली. मतदान भरपूर आहे तालुक्यात. भाऊ या पक्ष निवडून येतील पण जास्त लिंगने जर यायचं असेल पण तुतारी ही घ्यावी भाऊनी. भाऊनी अपक्ष राहू म्हणतात खरं सांगायचं काय आपल्याला जसं आहे तसं. अपक्ष राहू या अपक्षाला किंमत नाही. चला अपक्षाला किंमत नाही म्हणतात. निवडून यायची भाऊंची अपक्ष ही ताकद आहे पण जास्त लिंगने जर यायचं असेल तर पवार साहेबांची तुतारी हातात घ्यावी. पुढे सरकारही महाविकास आघाडीचं बसणार आहे महाराष्ट्रात. बर महाविकास आघाडी सरकार बसणार म्हणते. बसणार. काय वाटतं महाविकास आघाडी सरकार बसेल का? तसं सांगायचं सांगता येत नाही असू द्या. गडबडलंय बिंदास बोलायचं असतं बाबा. काय म्हणायचं? बसत नाही सगळं भाऊनी अपक्ष लढवावं. अपक्ष लढवा. अपक्ष का? बर बर बर. भगवान शेट्टी बावडे बावडेचा. पण मग तुतारीकडे जर गेलं तर तुतारीच काय सांगता येत नाही. फसवणारी माणसं आहे ती लोंबकळत ठेवणार आहे ती असे करणार आहे ती. त्यांच्या त्यांनी अपक्ष लढवावा. बरोबर. अपक्ष लढवा म्हणून असे सांगतायत. या इकडे या 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 इकडे या बाबा. गाव कुठलं सांग तुमच्यासाठी आम्ही आलो इथे. गाव कुठलं? बुकुडदराव. ओके लस्ती. ओके लस्ती. हा काय वाटतं भाऊनी तुतारी हाती घ्यावी पवार साहेबांना साथ द्यावी काय करावं? भाऊनी तुतारी घेऊन इलेक्शन लढवावं असं आमचं म्हणणं आहे. तुतारी घेतली तर भाऊ निवडून येतील 100%. 101% हो. 101%. हा खात्री? खात्री आहे. किती खात्री? 100%. 101%. हा 101% खात्री म्हणते ती. तुतारी आल्यानंतर 101% खात्री. काय म्हणतात? निश्चित साहेबांचं विचार आणि युवकांचं जे काय आहे तर पवार साहेबांकडे आज बघितलं गेलं तर ज्येष्ठांचा कल आहे आणि त्याचबरोबर युवकांचा कल हा आमदार हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कडे वाढलेला दिसत आहे. इतापूर तालुक्यात थेट बिंदास बोलायचं. भाऊनी तुतारी हाती घ्यावी का हे बाकीच बोलण्यात काय अर्थ? निश्चित घ्यावी बरं का? की सगळ्या जनसमुदायाचं मत आहे की भाऊनी आता तुतारी हाती घ्यावी. चला भाऊनी तुतारी हाती घ्यावी म्हणतात ते. तुमचं काय? तुम्ही वडापुरी? वडापुरी. मग काय काय वडापुरी करायचं काय म्हणत आहे? वेट अँड वॉच. वेट अँड वॉच करून कसं आता थोडं? कारण परिस्थिती कशी आहे की मी अशीच एक मुलाखत मला वाटतं तुमचीच कोणातरी मुलाखत बघितली होती. त्यामध्ये अजित पवार गटाचे जे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की ऐन टाइमला हर्षवर्धन पाटील यांनी वगैरे असे त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी ही केली आणि त्यामध्ये त्यांचं मतदान कार्यकर्त्यांनी सुनेत्रा बहिणींना मिळालं नाही. तर माझं त्यांना मत आहे तालुकाध्यक्षांना किंवा त्यांनी त्यांचं मतदान किती आहे हे सांगावं. कुठल्या तालुक्यात आहे हे आता? ते अजित पवार गटाचे ते काय असतील ते. परंतु कसं आहे ते बालिश बुद्धीचा कार्यक्रम. तर आमचं मत आहे ठीक आहे तुम्ही जसं म्हणता ना रामकृष्ण हरी म्हणणं गरजेचं आहे काळाची गरज. शेवटी वातावरण ज्येष्ठाचं मत काय पण माझा एक मोलाचा सल्ला असा आहे की थोडस राजकीय वातावरण तापलंय
थोडं हे पण महत्वाचं आहे. काय वाटतं बिंदास बोलायचंय काय कोण आता जे भाऊ निर्णय घेतील त्या निर्णया बरोबर इंदापूर तालुक्याचे कार्यकर्ते आणि सर्व जनता काय वाटतं काय निर्णय घ्यावा. नाही आम्हाला तर असं वाटतं की नक्कीच आजचा सूर तर तुतारीच आहे पण मोठा पर्याय एक विकास आघाडीचं पण या इंदापूर तालुक्यात आम्ही सर्व कार्यकर्ते उभा केलेला. आता ऐका तुम्ही भरपूर वर्ष झालं भाऊन बरोबर आहे आम्ही ओळखतो तुम्हाला. दोनच पर्याय आहेत तुमच्याकडे तुतारी का विकास आघाडी एकच पर्याय सांगायचा तुम्ही. नाही आता तुतारी पर्याय सांगा. नाही तुतारी तुतारी तर आहे 100% पण त्याचबरोबर तुम्हाला विकास आघाडीची जी आमची संघटना आहे आणि त्या संघटनेकडे हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी जोडलेले दोन्ही त्यांना दोन्हीकडे कल आहे. चला वातावरण इकडे इकडे कॅमेरा वातावरण का नाही बरं लवकरात लवकर निर्णय घेणे काय हर्षवर्धन पाटलांनी डायरेक्ट पवार साहेबांचं नेतृत्व त्यांनी पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं म्हणतात. बघा आता हे समर्थक म्हणतात पवार साहेबांचं नेतृत्व काय वाटतं बिंदास बोलायचं. नाही आम्हाला असं वाटतंय की साहेबांनी अपक्ष लढावं 1995 किंवा 2000 जी काय बाहुंडला अपक्ष जी तालुक्याचं आहे ते अपक्ष भाऊ लढले तर भाऊ 100% 30 ते 40 हजार मताच्या फरकाने निवडून येतील एवढंच. हो 100 पण अपक्ष लढल्यानंतर तिरंगी लढत होईल. तिरंगी लढत झाली तरी बाहुंडलाच फायदा होणार त्या तिरंगी लढतीचा. दत्तात्रय भरणे यांनी भरपूर विकास निधी आणलाय त्यांचंही वजन भरपूर आहे माहितीये ना. त्यांचं वजन आहे परंतु जे अपक्ष भाऊला पहिल्यापासून जे 1995 सालापासून जे भाऊ अपक्ष लढले 95 ला तेव्हापासून भाऊंला बाकीचा सगळा समाज इतर समाज जो काय असेल समाज तो अपक्ष भाऊंला पाठिंबा देईल. विकास आघाडी म्हणतात बोला तुतारी का तुतारी तुतारी यासाठी सरळ सरळ खेळ करायचा यंदा तिरंगी चौरंगी करायचं नाही काय असेल ना समोरासमोर करायचं तिसरा गडी उभा राहून द्यायचा ना आपल्याला. तरी तू निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी सत्ता येईल का 100% येणार. महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर एक पुढचा प्रश्न एवढा अनुभवी नेतृत्व आहे तुमचं महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर कॅबिनेट मंत्री मिळेल 100% अनुभवी चेहरा आहे का त्यांच्याकडे दुसरा कोण मिळणार नाही त्यांना दुसरा चेहरा नाही त्यांच्याकडे 100% कॅबिनेट होणार. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे साहेब 100% तुतारी घेत असतात. साहेब तुतारी घेतील आणि कॅबिनेट मंत्री पण मी तरी म्हणते साहेबांनी अपक्ष लढावं. अपक्ष लढाव का बरं अपक्ष लढाव कॅमेरा इकडे कॅमेरा इकडे थोडस मागवा. अपक्ष लढावं साहेबांनी साहेबाच्या माग सगळे कोणाला बहुमत मिळत नाही महाराष्ट्रात कोणाला 90% जास्त तिथं लोक म्हणत होते म्हणा ना म्हणले तर महाराष्ट्रात कोणाला बहुमत नाही साहेबाच्या माग सगळे पक्ष लागला पाहिजे. हे पण त्यांचा विचार बरोबर काय वाटतं गाव कुठलं गिरवे साहेब गिरवेकर काय म्हणते आपलं बोलणं चालतं इंदापूरला चालतं हित बोला की आता काय लोकांच्या मनात काय लोकांना कसं बरं का की आपण पहिल्या जोट आपण हर्षवर्धन पाटील साहेब ही अपक्ष उमेदवार लढलेली व्यक्ती आहे तर त्यांनी आता अपक्ष लढला पाहिजे आता त्यांचं जर काय त्यांचं ठरलं असेल ते गोष्ट वेगळी आहे. ठरलं समजा त्यांचं तर काय ठरलं तर आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे. हा पण त्यातून कसं आहे की अपक्ष लढणं हा महत्वाचा आपण त्याला आवडत नाही कोणाला कोणी बी येऊ द्या. महाराज आले महाराज या इकडे 2 मिनिटं रामकृष्ण हरी महाराज काय म्हणता बरं तिथं बोलला इथं कॅमेरा चालू आहे इथं कॅमेरा चालू आहे. नाही 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 तुम्हाला महाराष्ट्र बघतोय तुम्हाला महाराष्ट्र बघतोय बोला काय तुमचं म्हणणं विकास आघाडी का तुतारी 2 मिनिटात सांगा 2 मिनिट. नाही नाही अद्याप हे बघा मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे भाजपचा पदाधिकारी आहे आणि विशेष म्हणजे आमचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. आता सध्या तुतारी आणि विकास आघाडी आम्ही काही लई मी तर स्वतः बोलू शकत नाही परंतु माझं व्यक्तिगत मत असं आहे की महायुतीचं तिकीट ते आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी हा विषय महत्वाचा काढला बरं का हा विषय ऐका माझा मला प्रश्न आहे का महाराज अजित दादा आले भरपूर प्रमाणात हे त्यांनी अनेक ठिकाणी वक्तव्य केलं की जिथं स्टँडिंग आमदार आहे तुमच्या बावनकुळे सुद्धा म्हणतात की हो स्टँडिंग आमदार आहे तिथं तोच आमदार परत उभा राहणार या ठिकाणी राष्ट्रवादी दत्तात्रय मामा भरणे मग त्यांना तिकीट मिळणार ना तुम्ही असं कसं काय. पत्रकार साहेब असं आहे हे वरिष्ठ नेते आहेत राज्य लेवलचे नेते आहेत ते त्यांच्या ह्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात. तुमच्याच नेत्यांनी सांगितलं ना भाऊ हर्षवर्धन पाटलां निर्णय मुळीच नाहीये कुठल्याही पक्षाला. आता आम्ही भारतीय जनता पार्टीचा आहे अजून तरी आहे मग आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांना वाटेल का आपला एखादा कॅन्डिडेट कमी व्हावा म्हणून. अजित दादाला जसं वाटतं ना माझ्या पक्षाचा कॅन्डिडेट असावा तुम्ही प्रयत्न करणार भाऊ अहो 1000% प्रयत्न करणार चला प्रयत्न करणार म्हणतात. तुमचं गाव कुठलं इंदापूर काय वाटतं काय तुतारी घ्यावी का विमान का कमळ काय आता लोक कुणाचा आहे लोकांचा ओघ कुठं आहे लोकांचा ओघ तुतारी तुतारी का तुतारी तुतारी भाऊ जे काय निर्णय घेतील ते तुतारी घ्यावी असं वाटतं लोकांचं म्हणणं लोकांचं जास्त म्हणणं तुतारी घ्यावी गावला खेवाडी
गाव लाखेवाडी लोकांचं म्हणणं आहे तुतारी घ्यावी. तुतारीच तुतारी काय म्हणतात? तुतारीच घ्यावं. काय वाटतं? तुतारी घ्यावी. तुतारी घ्यावी. काय साहेब निर्णय घेतील ते चोवीसचे आमदार फिक्स हर्षवर्धन पाटील साहेब. ना ना कसं आहे तुम्ही तुतारी घ्यावी म्हणते ती लोक. बहुमहत्वाचं पक्ष नाही. बहुमहत्वाचं पक्ष नाही. आज भाऊ हे महत्वाचं आहे, पक्ष महत्वाचं नाही. चला असू ह्या बाजूला या जोड. बाबा गाव कुठलं? बावडा. काय आता इथं सगळी लोक तुतारी घ्या म्हणते बाबूला. तुम्हाला काय वाटतं? तुतारीच म्हणतोय आम्ही. का बरं तुतारी? तुतारीच म्हणतोय. बर या इकडे, या इकडे. भाऊंच्या दारात बसले भाऊ. या इकडे. ओ सर आलो एक मिनिट थांबा. काय म्हणता? तुतारीला दिवस चांगला आले. आज कसं काय दिवस? ते गेला नाग गेल्यामुळे दिवस चांगला आलं. कोण नाग? नाग आज्या. त्याच्यामुळं शरद पवाराचं चांगलंच होणार आहे. ती गेल्यामुळं तुतारील दिवस चांगला. हा चांगला आलं. बघा किती मेजॉरिटी ती त्याची. आमदार जास्त येणार शरद पवाराचे. चला अजित दादा गेल्यामुळं खरं तर चांगले दिवस आले या ठिकाणी असं म्हणता येईल. सर बोलताय का? आहे की पण आम्हाला पण बोला की महाराष्ट्र ऐकतोय तुम्हाला. आता लोकांचा ओघ आहे बघा. भाऊंनी तुतारी हाती घ्यावी. काय वाटत? मुद्दा असा झालाय. शॉर्टकट मध्ये सांगायचं एकदम दोन ओळी. ओके. भाऊंनी तुतारी हाती घ्यावी का? जनतेचा कल तर सगळा तसा आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की परवा जी शिवछत्रपतींच्या पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजितदादा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांनी शिवरायांची माफी मागितली. पण भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याने किंवा जबाबदार व्यक्तींनी महाराजांची आणि जनतेची माफी मागितलेली नाही. हा रोष सर्वांच्या मनामध्ये प्रचंड आहे. हाच रोष आता मग कारणीभूत आहे का? पुढे ठरू शकतो. आता सध्या तरी काय वातावरण? आता निश्चितच अँटी बीजेपीच वातावरण त्यामुळे आपोआप झालेलं सर. अँटी बीजेपी वातावरण आहे त्याच्यामुळं या ठिकाणी. गाव कुठलं? बावडा. बावडा काय वाटत? काय भाऊनी काय करावं? आता भाऊ निवडणूक लढावं वाटतं. कुठनं? तुतारी काय तुमचं काय येते? विमान. 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 चला विकास आघाडी वाटते. या इकडे या. तुमचं गाव कुठलं? काय वाटतं? इकडे इकडे बोला. इकडे कॅमेरा आहे. तुतारी. काय बरं तुतारी? पंचर रोज परिस्थिती तशी राहिली नाही आता. लोकांच्या बराचसा फरक पडलाय. तुतारी घ्यावी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे. बाबा काय आहे तुमचं म्हणणं? तुतारी बावडा. कसं काय तुतारी? आता तुतारी आपण कुठे तुतारी? नाही नाही नसू दे की अहो. पण ते घेतलीच पाहिजे का? तिशिवाय आपला पर्याय नाही. अपक्ष तर आपण या दोन्ही ठीक आहे. अपक्ष आणि तुतारी. पण तुतारी महत्वाची आहे, अपक्षही महत्वाचा आहे का? त्यात गडबड करतील. पवारसाहेबांची बावडा असं 36 आकडा आहे. नाही नाही त्या बाकीच आहे त्यांचा नाही. अहो तायचंद साहेबांचं प्रेम आमच्या साहेबावर आहे हे लक्षात ठेवा. हा पण ह्यांचं ह्यांचा अंत का? ह्यांनी आता पण फसावत आलेली सगळी. अजित पवार. हा पवार साहेब. अजित पवार गेल्यामुळे तुतारील चांगले दिवस आले. हो बरोबर आहे की मग वाटतंय. हो 100%. दादा गेल्यामुळे तुतारीला चांगले दिवस आलेत का? का पाहताय? काय भाऊनी काय तुतारी घ्यावी का काय करावं? तुतारीच घ्यावी. घ्यावी आता पवार साहेबांची तुतारी. बावडा आणि बारामती बीबी वर्सेस किती खतरनाक युद्ध आहे ह्याच्या पाठीमागचं. हाय पुर आता तुतारीच भाऊनी घेतली म्हणल्यावर तुतारीच घ्यावी. आता भाऊ तुतारीच घ्यावी. काय वाटतं? मित्र म्हणतात तुतारी घ्यावी. लोकांच्या भावना तर तुतारीच घ्याव्यात. अशा लोकांच्या भावना तुतारी घ्यावी. ओ काय पत्रकार साहेब बावडाकर काय म्हणता? काय बावडाकरांच्या मनात आहे आता सध्या तरी? भाऊंची वेट आणि वाची भूमिका आहे. समर्थक काय म्हणताय? समर्थक सगळे काय तुतारी घ्या म्हणतात. काय म्हणतात? अपक्ष लढा. बीजेपीत ना कोणी नक्की आहे ना? सगळे समर्थकांचं म्हणणं आहे बीजेपी. सध्या तरी असं दिसतंय की एकंदरीत भाऊ काय तुतारीकडनं उभा राहू शकत नाहीत. आणि भाऊ उभा राहिले तर अपक्ष म्हणून राहू शकत. चला असू द्या. काय तुतारी काय घ्यावं? काय ना भाऊंनी तुतारीच घेतलेली चालते. आता सगळ्यांचं म्हणणंच आहे. आता इंदापूर तालुक्यातल्या लोकांचं म्हणणं, तालुक्यातल्या लोकांचं म्हणणं आहे. आपण आहे ना आतमध्ये जाऊन आहे ना हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करणार. कुठे जाऊ नका तुम्ही. इकडे इकडे तर जाता जाता. समर्थक बाहेर सगळे म्हणतात भाऊनी तुतारी घ्यावी. काय तुम्ही युवा नेते? बरोबर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाऊंनी म्हणजे सगळ्याच मत असं आहे. आता आमच्या गावात तिथे लोक आलेले आहेत. 2014 पासून पाण्याची काय परिस्थिती आहे आता आम्ही नद्या दोन्ही दुकडी भरून वाहतात. आणि आमचा म्हणजे आज आमच्या पेपरला बी एक बातमी आहे आणि आमची पिकं खराबलेली आहेत. तर त्या लोकांना बी विचारा. त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय भाऊंनी
सगळा विचार करता शॉर्टकट मध्ये मला सांगा बरं का, आता मला भाऊंची मुलाखत घ्यायला जायची, बरेच मुलाखती घेतल्या, एकच वाक्यात सांगायचं भाऊनी तू तरी घ्यावी का? भाऊनी निर्णय घ्यावा. काय घ्यावा? घ्यावा तू तरी जा. चला, तुम्हाला काय वाटतं बाबा, पवार साहेबांना साथ द्यावी का हर्षवर्धन पाटलांनी? नाही. का बरं? आता जे लहानपणापासून आम्हाला बर चला असं द्या, वय थोडं जास्त आहे. काय तू तरी घ्यावी का? घ्यावी तुला. काय वाटतं? तू तरी घ्यावी. काय वाटतं? घ्यायलाच पाहिजे बाबा. काय वाटतं? तुतारी व्हायला तुतारीच इकडे लोकसंख्या जास्त. संख्या जास्त. बरोबर बोला. ऐकून घ्या भाऊनी, ह्या वेळेस तुतारी घेऊन निवडून येणार आहे. नक्की हो, नक्कीच येणार. पुढे काय कॅबिनेट ही काय मोरल्या मोर आमदार व्हायचं ह्या वेळेस. आमदार व्हायचंय. चला असू द्या. काय तुम्हाला काय वाटतं? भाऊ हे स्वयंभू नेतृत्व आहे, त्यांनी कुठलंही चिन्ह घेतलं आणि काय जर केलं तर भाऊ यावेळेस आमदार होणारच आहेत. तुतारी घेऊ द्या, नाही तर कमळावर चिन्हावर निवडून येऊ द्या. भाऊ यावेळेस आमदार 2024 ला होणार, म्हणजे होणार. आम्ही सगळी जनता त्यांना आमदार करणार. इंदापूर तालुका पेटवून उठला आहे. आपल्या शॉर्टकट मध्ये चालू आहे बघा. एकच सांगाय, तू तरी घ्यावी का नाही? घ्यावी असं वाटतंय सगळं. असू द्या, तुमचं काय म्हणतं? भाऊ कोणत्याही पक्षात गेले किंवा तू तरी घेतली तर निवडून येणारच आहे. भाजपात कल्याण आहे का भाऊंचं? भाजपात नाही. चला, हे महत्वाचा प्रश्न आहे. भाऊनी तू तरी घ्यावी का? तू तरी घेऊ द्या, नाहीतर काय घेऊ द्या, नाहीतर अपक्ष राहू द्या. 2024 ला भाव हे फिक्स आमदार आहे. फिक्स आमदार आहे. चला, तू तरी घ्यावी का? तू तर हळू हळू तू तरी घ्यावी का? तू तरी 100% आहे. तू तरी घेतली पाहिजे भाऊन. चला, तू तरी घेतली पाहिजे म्हणते. काय वाटतं? तू तरी. चला हळूहळू या आतमध्ये. ऐ, व्हिडिओ एडिट करायचं नाही, डायरेक्ट घ्यायचं. ओ काव, कुठलं गाव? कुठलं गाव? गाव कुठलं? बावडा. बावडा काय? समीर मोलानी. समीर मोलानी. रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. आमचं बी म्हणणं तेच आहे, फक्त एक म्हणणं आहे की कायमचा तिडा सुटून जावा. आता तिकीट आणि भाऊ नाही, आता भाऊ म्हणाल ते तिकीट व्हायला पाहिजे. कुठलं गाव? आमचं गाव बावडा. बर, इंदापूर तालुक्यात आम्हाला हर्षवर्धनजी पाटील साहेबांची गरज आहे, कारण तालुक्यात गोरगरीब जनतेची चूल पेटवण्याचं काम हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी केलेलं आहे. तर आम्हाला कायम आमदार तालुक्यात हर्षवर्धनजी पाटील असावा अशी आमची अपेक्षा आहे. असू द्या. चला, भाऊप्रेमी आहेत भरपूर. भाऊ 2 मिनिटं मी घेतो, जास्त वेळ घेत नाही. गर्दी भरपूर आहे, बाहेर पण लोकांची वेटिंग आहे. भाऊ आत्ता मीटिंग झाली तुमची, कार्यकर्त्यांची चर्चा झाली, आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही भरपूर कार्यकर्त्यांनी विचारलं, पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात एकच आहे की भाऊंनी तुतारी हाती घ्यावी. भाऊंना काय वाटतं याबद्दल? नाही, असं आहे, आम्ही आमचा हा जनता दरबार आणि लोकांची आडी अडचणी गाठीभेटीचा कार्यक्रम आज नाही, गेले 2 महिन्यापासून चालू आहे. आणि मला असं वाटतं आम्ही सगळीकडच्या लोकांची चर्चा विनिमय करतोय. आजही बघितलं असेल लोकांच्या त्या भावना आहेत. निश्चितपणानं आम्ही सगळ्या लोकांशी चर्चा करून, सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करून, आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांशी पण चर्चा करून त्या संदर्भातला पुढचा निर्णय करू. मध्यंतरी बावनकुळे साहेब काय म्हणले माहिती आहे? तुमच्याच पक्षातले नेते कसं बघताय? ठीक आहे, ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे. त्यांना काय माहिती आली काय मला माहीत नाही, पण त्यांनी ते जे वक्तव्य केले ते कशाच्या आधारे केलं मला काय माहीत नाही. आणि अजून आमच्या तालुक्यात असा कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, पण लोकांचा आग्रह आपण बघताय काय आहे तो. आणि शेवटी जनतेचा आग्रहालाय फार महत्व आहे, बघू पुढे काय होतं. एक शेवटचा प्रश्न, फक्त एक महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला विचार पडलाय भाऊ, तुम्ही बंद दाराआड शरद पवार साहेबांशी अर्धा तास चर्चा केली असं ऐकलंय, नेमकं काय घडलंय त्या चर्चेमध्ये? नाही, बंद दाराआड नाही, आमची बोर्ड मीटिंग मध्ये चर्चा झाली. कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग होती. बंद दाराआड चर्चा नाही झाली, मीटिंग झाल्यानंतर तुम्ही चेंबरमध्ये असे? आम्ही एकत्र बसलो होतो, एकत्र बसून बाकीच्या विषयावर चर्चा झाली. ह्या मुद्द्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. एक आहे की आता त्यांचा बऱ्याच लोकांचा आग्रह आहे, आता बऱ्याच पक्षाच्या लोकांचा पण आग्रह आहे की त्यांचे फोन येतात. मला असं वाटतं ह्या तालुक्यातल्या लोकांशी चर्चा विनिमय केल्याशिवाय, आमच्या नेत्यांशी बोलल्याशिवाय आम्हाला कुठलाही पुढचा निर्णय घेता येणार नाही. कार्यकर्त्यांचा निर्णय भाऊ तुम्हाला मान्य असेल का? कार्यकर्त्यांचा निर्णय. शेवटी ज्या कार्यकर्त्याच्या जोरावर तर आपण राजकारण समाजकारण करतो, त्यांच्या काय भावना आहेत? कारण गेले 10 वर्ष झालं त्या कार्यकर्त्यांनी भोगलेलं आहे, आम्ही भोगलेलं आहे. निवडणुका ह्या काही कुणाला पद देण्यासाठी महत्वाच्या नसतात. निवडणुका ह्या प्रामुख्यानं सामान्य माणसाला, जनतेला सत्तेचा उपयोग करून त्यांची कामं करण्याकरता ह्या निवडणुका असतात. दुर्दैवानं इथं लोकांवर एवढा अन्याय झालेला आहे, आणि त्यामुळं लोक आज या ठिकाणी अशी उत्स्फूर्तेनं लोक बाहेर आले, त्याचं ते कारण आहे. कार्यकर्त्यांचा निर्णय मान्य असणारे साहेब असं कार्यकर्त्यांशी आम्ही सर्वांशी चर्चा विनिमय करू, प्रमुख लोकांशी आम्ही चर्चा विनिमय करू, असं काय एकदम लगेच बाईट देऊन काय कुठला निर्णय होत नसतो. सगळ्याशी बोलावं लागेल आम्हाला. आमच्याही पक्षाचे जे नेते आहेत
त्या नेत्यांशी पण आम्हाला बोलावी लागेल आणि त्यानंतर मग ठरवून पुढचा कार्यक्रम कुठं असणार आहे, कार्यकर्त्यांशी बोलायचं म्हणलं तालुकाभर फिरवलं. प्रत्येक भागामधल्या कार्यकर्त्यांचा आग्रह येतोय की आमच्या इथे या म्हणून. त्यामुळे आता काठी वडापुरीला कार्यक्रम होणार आहे, सनसरला कार्यक्रम होणार आहे, वालचानगर कळसला कार्यक्रम होणार आहे. मी बैठका अशाच बैठका आहे सांगतो. आणि रोज तर आपण बघतोय रोजच लोक येतात भेटायला. त्यामुळं एकंदरीत जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना तयार झालेली असं दिसतंय मला. चला तर हे होते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. आणि आपण बघतोय तुडुंब गर्दी भरलेली आहे. मीटिंग झालेली आहे, साधारण अर्धा तास होऊन गेलेली मीटिंग झाली तरी गर्दी खूप आहे. आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे दाखवलं. कारण ह्या कार्यकर्त्यांच्या मनात दाखवायचं कारणच एक आहे की हे जे गाव आहे ते मूळ हर्षवर्धन पाटील यांचं गाव आहे. आणि याच ठिकाणी हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय त्यांचा एक राजकीय उगम या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे इथल्या मनात इथल्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे घेणं खूप महत्वाचं वाटलं म्हणून हा एपिसोड केला. पुढं कशा राजकीय हालचाली घडणार आहेत, काय राजकीय उलथापालथ होणार आहे ह्याच्यावर आमचं बारीक लक्ष असेल. तूर्तास मी इथं थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस, मराठी न्यूज, बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.